अचानक हम मिल गए बोले, मैं यहाँ पे मेरे बेटे के लिए आई हूँ, बेटी के लिए आई हूँ। मैंने कभी किया नहीं है ऐसे मेडिटेशन, ये मेरे पल्ले ही नहीं पड़ता, मैं बस घर के काम करना। बंदे जी ने बोला है ना, अभी आज बताया है ना कि खाना पकाना, वैसे ही मेरा चलता है। लेकिन यहाँ पे आई हूँ तो हमारे घर में आमच्या घरी भांडणं वगैरे झाली होती, त्याच्यामुळे खूप असं तेच विचार चालायचे माझ्या मनामध्ये वगैरे। तर इथं आल्यावर मेडिटेशनला बसल्यानंतर मला काहीच समजत नव्हतं, विचारांचं गोंधळ डोक्यामध्ये व्हायचं खूप। पण बंतेजीने फार घेऊन मी नुसतं मेडिटेशन मला करायला सांगितलं, तर त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला। म्हणजे 4-5 दिवस लागले पण असं वाटते आता की दुसरं मेडिटेशन माझ्यासाठी कुठलंच नाही आहे। ते जे झालं आहे ते माझ्यासोबत, ते मी विसरले असं मला वाटते। मी विचारलं बंतेला की ते नंतर येणार का पुन्हा, असंच होणार का, आम्ही सोबत राहतो तर तेच ते विचार येतील का पुन्हा। तर बंतेजी म्हणाले की नाही सांगता येणार, पण मी तेच फॉरगिवनेसचं जे आहे मेडिटेशन ते मी करणार आहे घरी गेल्यानंतर। आणि जर असं वाटलं की, आणि हे पण सुरू केलं आहे आता 4 दिवसापासून आपलं मित्त मेडिटेशन, तर त्याच्यामध्ये पण जास्त वेळ मी बसू शकत नाही आहे, पण घरी गेल्यावर प्रॅक्टिस करणार आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करणार। आणि माझे जे रिलेटिव्स वगैरे आहे किंवा जे मला असे माझ्या जवळचे वगैरे आहेत त्यांना मी सांगणार की हे मेडिटेशन करायला पाहिजे। आणि जयेश आणि इथचे जे एक हे आहे वातावरण आहे, आणि इथचे जी व्यवस्था म्हणजे एवढ्या छान प्रकारे करतात याचं इमॅजिन पण केलं नव्हतं मी की एवढ्या छान प्रकारे होते बाई म्हणून। तर मी आता बाकीच्या लोकांना सांगते।